आज आपण तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत अशी चकली करणार आहोत। त्यासाठी इथे एक कप तांदळाचं पीठ घेऊयात, अर्धा कप बेसन पीठ, त्यात पांढरे तीळ घालून घेऊयात, जिरे वा हातावर चोळून घालायचं आहे, दाल तिखट घालूयात, हळद तूप गरम करून घालायचे, इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालूयात, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तूप पूर्ण पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे, हाताला चोळून घ्यायचे पीठ चांगलं तूपमध्ये मिक्स व्हावं। पिठाला तूप चांगलं मिक्स झालं की चकली खुसखुशीत होते। पिठाला मळून घेण्यासाठी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊयात। याचा आपल्याला जास्त जाडी नाही आणि सैलसरी नाही असा गोळा करून घ्यायचा आहे। इथे मला पीठ मळण्यासाठी 1/2 वाटी पाणी लागलेलं आहे, झाकून ठेवूयात। चकली पात्रामध्ये चकलीची प्लेट घालून घेऊयात। आतून तेल लावून घेऊयात, यामुळे पीठ आतून चिकटणार नाही आणि आपली चकली सहज बाहेर येईल। पीठ मळून घेऊन याचे छोटे छोटे गोळे करून आपण चकली पात्रात घालून घेऊयात। पात्रामध्ये बसेल एवढं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। चकल्या करण्यासाठी मी इथे एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, त्यात आपण चकली करूयात। तुम्ही बघू शकता चकली किती सहज खाली पडते आहे आणि चकलीला काटेही खूप सुंदर आलेले आहेत। चकलीचे 2 टोकं आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, यामुळे चकली तेलात सोडल्यास सुटणार नाही। आपण दुसऱ्याही चकल्या करून घेऊयात। इथे मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। गॅसवर मी लो टू मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे, यात आपण हलक्या हाताने चकल्या सोडूयात। चकलीला सोनेरी रंग येईपर्यंत चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चकलीला खूप चांगला रंग आलेला आहे आणि चकलीला छान काटेही दिसत आहेत, काढून घेऊयात। दुसरी बॅच सोडूयात, यालाही आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे, काढूयात। तांदळाच्या पिठापासून खायला खमंग आणि खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता चकलीला किती सुंदर काटे आलेले आहेत, हे खायलाही खूप खमंग लागते। तुम्ही तुम्हाला कळून दाखवते आपली चकली तयार आहे।